हाय फ्रेंड्स, प्रियंका कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अर्धा लिटर दुधापासून गुलाबजामून बनवायचे शिकणार आहोत। तर एकदम नवीन रेसिपी आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका फ्रेंड्स। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर अशा पद्धतीने मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याला उकडायला ठेवलेलं आहे। हा पॉकेटचं दूध आहे, एकदम फुल क्रीमवालं दूध घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचे क्वांटिटी खूप छान अशी येत असते। तर अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे, याला सोडून जायचं नाही। इथे वरती सायसुद्धा जमायला नको। तर बघू शकता अशा पद्धतीने क्वांटिटी कमी झालेली आहे। आणखी याला आपण छान असं आटवून घेऊया। ज्या पद्धतीने रबडी तयार होते त्याच पद्धतीने आपल्याला हा दूध आटवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता क्वांटिटी एकदम कमी झालेली आहे, आणखी आटवून घेऊया। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला क्वांटिटी हवी। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून याला बाहेर काढून घेऊया। तर बघू शकता मस्त असं रबडी तयार झालेली आहे, याला आपण थंड करायला ठेवूयात, तोपर्यंत चाचणी तयार करायला घेऊया। तर त्यासाठी मी असं मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये एक कप आणि अर्धा कप म्हणजेच दीड कप आपण साखर घेतलेली आहे आणि त्यावर पाणी सोडायचं आहे। तो पाणी मी एक कप आणि एकदम थोडंसं पाणी ओतून घेत आहे आणि त्यावर आपण इलायची फ्लेवर टाकून घेऊयात। इलायचीने टेस्ट खूप छान अशी येत असते आणि थोडंसं गोड म्हटलं की थोडंसं मीठ तर टाकावंच लागते, त्यामुळे एकदम थोडंसं किंचित मीठ वापरणार आहे इथे चाचणीमध्ये। आणि याला आपण हाय फ्लेमवर उकळून घेऊयात। तर बघू शकता चाचणी मस्त एकदम रेडी आहे, याला आपण झाकून ठेवूयात। आणि ही रबडी खूप मस्त अशी थंडी झालेली आहे, यावर आपण गव्हाचं पीठ ओतून घेऊया। तर अशा पद्धतीने एक एक चम्मच आपण इथं गव्हाचं पीठ वापरणार आहोत, अख्खा टाकायचं नाही। तर आधी एक चम्मच टाकून आपण मिक्स करून घेऊयात। जेवढी क्वांटिटी लागेल त्याच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं ओतून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ। आणि गव्हाचं पीठ वापरल्यामुळे खूप छान असं टेस्ट आणि टेक्स्चर खूप छान येत असते आपल्या गुलाबजामुनला, त्यामुळे तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करू शकता। आणि छोट्या मुलांना तर खूपच आवडणारी वस्तू आहे ही, आणि एकदम घरच्या साहित्यात तयार होते। तर आपण केव्हाही आठवण आली की केव्हाही आपण लगेच बनवू शकतो ही रेसिपी। तर अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ ओतून घ्यायचं आहे। यामध्ये आणखी एक चम्मच ॲडजस्ट होऊ शकते गव्हाचं पीठ, आणि यामध्ये थोडंसं बेकिंग सोडा टाकायचं आहे। याने एकदम सॉफ्ट आणि मस्त स्पंजी होत असतात आपले गुलाबजामून। आणि एकदम थोडंसं वापरायचं आहे, जास्त वापरलं की ते जास्तच फुगून येतील। आणि या मिश्रणामध्ये थोडंसं तेल टाकून आपण हाताने सॉफ्ट करून घ्यायचं आहे, मस्त असं एकदम मऊ गोळा तयार करायचा आहे। तर बघू शकता मस्त असं मऊ गोळा तयार झालेला आहे। तर एका कढईमध्ये आपण तोपर्यंत तेल गरम करायला ठेवूयात गुलाबजामून तळण्यासाठी। तेल गरम होईपर्यंत आपण गोले तयार करून घेऊया। तर बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं गोला घ्यायचं आहे आणि हाताच्या तळव्याच्या सहाय्याने प्रेस करत आपल्याला गोला तयार करायचा आहे। एकदम असं दाबून प्रेस करायचं आहे, म्हणजेच ते फटी पडणार नाही त्याला गुलाबजामुनला आपल्या। तर अशा पद्धतीने छोटे मोठे कोणत्याही आकारात तुम्ही आपले गुलाबजामुन बनवू शकता। अर्ध्या लिटरमध्ये भरपूर गुलाबजामुन बनत असतात। घरी अचानक एखाद्या वेळी पाहुणे आले तर खवा तर उपलब्ध नसतोच आणि दूध तर सगळ्यांच्या इथे असतोच, त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। एकदम सरप्राईज रेसिपी आहे ही। तर अशाच पद्धतीने पूर्ण गुलाबजामुन मी तयार केलेले आहेत इथे, छोट्या मोठ्या आकाराचे भरपूर गुलाबजामुन तयार झालेले आहेत। तर याला आपण मीडियम फ्लेमवर तळून घेऊया। तर तेलामध्ये एक एक गोले सोडायचे आहेत। आणि हे सगळे गोले आपल्याला एकदम कमी आचेवर तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते जेणेकरून आतपर्यंत मस्त शिजतील आणि त्यांना कलरसुद्धा मस्त असं डार्क गोल्डन ब्राऊन येईल।
तर एका साईडने शिजलेले आहेत तर दुसऱ्या साईडने सुद्धा पलटवून घेऊयात आणि अशाच पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहेत। तर तेलामध्ये यांचा आकार थोडं मोठं झालेला दिसत आहे आणि पाकामध्ये टाकलं तर ते आणखीनच मोठे होत असतात। तर अशाच पद्धतीने कमी आचेवर मस्त असं शिजवून घेऊयात एकदम डार्क कलर येईपर्यंत। एकदम खव्याच्या गुलाबजामुन सारखी याची टेस्ट येत असते, एकदा घरी नक्की ट्राय करू शकता तुम्ही। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा फ्रेंड्स। आणि हे गुलाबजामुन आपले फक्त अर्धा लिटरमध्ये एवढे गुलाबजामुन तयार झालेले आहेत आणि आपलं दूध खूप छान असं मिल्की होतं त्याच्यामुळे एवढे गुलाबजामुन झाले तयार। याला एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे आणि डायरेक्ट आपण पाकामध्ये डिप करून घ्यायचं। तर बघू शकता पाकामध्ये पण 2 मिनिट शिजवलेले आहेत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा पलटवून घ्यायची आहेत आणि मस्त असं फुललेले आहेत आपले गुलाबजामुन। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका फ्रेंड्स। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।